हेलो फ्रेंड्स, काल आपण इयत्ता 12 च्या सिलेबसबद्दलची तपशीलवार माहिती घेतली, परंतु काही इलेक्ट्रॉनिक्स कारणामुळं, मोबाईलच्या कारणामुळं ती माहिती आपण पूर्ण घेऊ शकू नाही। काल आपण आपल्या 12 वर्गाच्या टेक्स्टबुक संबंधी माहिती घेतली होती आणि जवळपास 3 भागांचा आपण अभ्यास म्हणा किंवा त्याच्याबद्दलची माहिती घेतली होती। पहिला भाग होता रायटिंग स्किल संबंधीचा, समरी रायटिंग, सेकंड होता स्कूल रियली की क्रिएटिविटी, आणि तिसरा भाग होता प्रामुख्याने तो म्हणजे नोट मेकिंग, याच्यावर आपण सविस्तर चर्चा केली होती। समरी म्हणजे थोडक्यात परिचय लिहिणं, नंतर हा जो दुसरा भाग होता की ज्या काही शाळा आहेत त्या खरंच विद्यार्थ्यांचं क्रिएटिव्हिटी मारत आहेत का, त्यांच्यावर घाला घालत आहेत का, त्याच्यावर आपण बोललो होतो काल। आणि तिसरा मुद्दा होता नोट मेकिंग, लिखाण करणं, एखाद्या पॅसेजमधली जी काही माहिती दिली असेल त्याच्यावर नोट तयार करणं, त्यात सविस्तर आपण काल बोललो होतो। आता आज आपण त्या नोट मेकिंगमधला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज, स्टेटमेंट ऑफ पर्पज थोडक्यात हा सुद्धा एक लिखाणातलाच भाग आहे। जसं पूर्वीच्या काळात कादंबरी नाटकं लिहायचे, काही लोक ऑटोबायोग्राफी लिहायचे, थोडक्यात ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र। आज सुद्धा भरपूर लोक लिखाण करतात, विज्ञानाचं जग आहे तरी पण पुन्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जग आहे, त्या ठिकाणी प्रत्येक लोक आपले व्ह्यू मांडतात, आपले मतं मांडतात, आपल्या जीवनाचा प्रवास मांडतात। त्याच प्रकारचा हा एक थोडक्यात स्टेटमेंट ऑफ पर्पज हा एक सुद्धा एक लिखाणातला भाग आहे। जेव्हा आपण पुस्तकाचा अभ्यास करू त्यावेळेस नेमकं हे स्टेटमेंट ऑफ पर्पज काय आहे याच्याबद्दल आपण सखोल माहिती घेऊ। थोडक्यात म्हणजे कसं की एखाद्या व्यक्तीला एखाद्या जर एम ठरलं असेल त्याचं, तर त्याने तो जीवनातला प्रवास किंवा जे ध्येय असेल त्याचा, ते ध्येय साध्य करण्यासाठी त्याला लागलेले काही गोष्टी असतील किंवा जे काही संकट असतील, सहकार्य करणारे व्यक्ती असतील, त्यांच्याबद्दल सगळी माहिती तो मांडतो, लिखाण करतो, त्याला म्हणतात स्टेटमेंट ऑफ पर्पज। अशा प्रकारचे हे लिखाणातला भाग आहे। त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे त्या ठिकाणी तो चौथा मुद्दा, सॉरी हा पाचवा बरोबर, तर तो आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज। आजकाल आपण मेसेज सेंड करतो मित्रांना, काही मेसेज कसे असतात, शॉर्ट असतात, काही ब्रीफ असतात, तर ती एक लिखाणाची एक शैली आहे। ती शैली आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये अभ्यासणार आहोत असा एक भाग आपण आपल्या रायटिंग स्किलमध्ये पाहणार आहोत। आणि शेवटचा भाग जो आहे तो आहे ग्रुप डिस्कशन, तर याच्याबद्दलही आपण
लिखाण करणार आहोत. मित्रांनो, जवळपास असे हे 6 आस्पेक्ट रायटिंग स्किलबद्दलचे आपल्या या 12वीच्या सिलेबसमध्ये आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्याबद्दल ही सखोल अशी माहिती घ्यायची आहे, जे आपल्याला आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये त्यांचा समावेश होणार आहे. यावर्षी आपलं नवीनच सिलेबस आहे आणि नवीनच ॲक्टिव्हिटी शीट आपण फेस करणार आहोत. मित्रांनो, त्याच्याबद्दल आपण सखोल माहिती नंतर घेऊच की आपलं ॲक्टिव्हिटी शीट कसं राहील. जसं मागच्या वर्षी आपण पाहिलं इयत्ता 11 त्याच प्रकारचं राहील. त्याच प्रकारचे जे काही क्वेश्चन्स असतील ते कोण, जवळपास किती क्वेश्चन असतात, 8 प्रश्न असतात. ते 8 प्रश्न म्हणजे तो क्रम आहे, आपण तो व्यवस्थित अभ्यासू, एके दिवशी आपण ते लेक्चर घेऊ, त्याच्याबद्दलही सखोल माहिती घेऊ आपण. मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण हे आता आज आपण थोडक्यात टेक्स्टबुकचा अभ्यास केला, सेक्शन वाईज त्याचा अभ्यास केला आहे. आता आपण आपल्या टेक्स्टकडे वळूया मित्रांनो, कारण जोपर्यंत ते टेक्स्ट आपण अभ्यासत नाही तोपर्यंत त्याच्यावरच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्याबद्दल हे आपण अनभिज्ञ राहू. मित्रांनो, कदाचित तुम्ही टेक्स्ट घेतलं असेलच, नसेल तर तुम्ही डाउनलोडसुद्धा केलं असेल. आपल्या काही मित्रांनी त्या टेक्स्टचा अभ्याससुद्धा केला असेल, जे मी बोललो त्याप्रमाणेच, किंवा काहींनी वाचनसुद्धा केले असेल. मित्रांनो, म्हणावं तेवढं आपला विषय सोपा पण नाही आणि कठीणही नाही. आता हे आपलं 12वीचं टेक्स्टबुक. आज आपण आपला जो पहिला टेक्स्ट आहे प्रोस सेक्शनमधला सेक्शन 1 1.1 जे टेक्स्ट आहे, छान असा एक पाठ्यघटक आहे, अँड ॲस्ट्रॉलॉजर डे बाय आर के नारायणन. मित्रांनो, आपला हा एक पहिला पाठ्यघटक आहे, त्याचं शीर्षक आहे अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. आता ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे तो माहिती आहे, थोडक्यात द पर्सन हू फाइंड आउट ऑर हू गिव द इन्फॉर्मेशन अबाउट द फ्युचर ऑफ अनदर पर्सन. आता खरं म्हणजे नो वन कॅन से, खरं पाहिलं तर एखाद्या व्यक्ती उद्या काय होईल हे सांगू शकत नाही. तरी पण पुरातन काळात आजसुद्धा काही ठिकाणी हे ॲस्ट्रॉलॉजर्स आहेत, म्हणजे काय म्हणतात त्यांना, भविष्य पाहणारा. तर असा आहे भविष्य पाहणारा व्यक्ती, त्याच्याबद्दलचे हे टेक्स्ट आहे अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. तर याचा अभ्यास करण्याच्या अगोदर मित्रांनो, या ठिकाणी आईस ब्रेकर्स हा एक भाग आहे. काय आहे? आईस ब्रेकर्स. आणि या आईस ब्रेकरमध्ये पा, या ठिकाणी मी फिलअप केलेला आहे घरी, तर त्या ठिकाणी काही पार्ट्स आहेत, म्हणजे थोडक्यात प्रिपरेशन तुम्हाला करायचे आहे. तुमच्या डोक्याला, तुमच्या मेंदूला थोडंसं एक काम लावलेलं आहे त्यांनी, त्या ठिकाणी डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिली आहे, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ, तुमच्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत, तुमचे पॉवर्स थोडक्यात, तुमचे प्लस पॉईंट कोणते आहेत त्याच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे. स्ट्रेंथ, व्हॉट डू यू फील सो, ड्रीम, करिअर, याच्याबद्दलही काही माहिती तुम्हाला लिहायची. तुमची त्यांनी एक पॉईंट भरून दिलेला आहे आणि बाकी तुम्हाला भरायची आहे माहिती. त्यानंतर मग दुसरा जो पॅसेज आहे, द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ विलेज ऑर टाउन ऑर सिटी इज अट्रॅक्टिव्ह. एखादं शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल, तिथलं एक सीन आहे, फार आकर्षक सीन आहे, दृश्य आहे. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स
सेल देअर वेअर्स. भरपूर लोक त्या ठिकाणी त्या मार्केटमध्ये आपले वेगवेगळ्या प्रकारचे काय करत आहेत, व्यवसाय करत आहेत. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज ऍट द लोकल मार्केट. डिस्कस करा तुमच्या पार्टनर सोबत, तुम्हीच विचार करा आणि त्याच्याबद्दल कोणत्या कोणत्या प्रकारचे काही व्हरायटी आहे त्या मार्केटमध्ये. आता त्यांनी पहिला एक भाग दिला आहे की तुम्हाला लिहायचे, पहिला भाग कोणता आहे, सेलिंग फ्लॉवर्स, सेलिंग ग्रोसरीज. त्या ठिकाणी भरपूर लोक मार्केटमध्ये आहेत, काही लोक काय करताय, फ्लॉवर विकताय, त्यांचे किराणा विकताय. मग तुम्ही दुकानं पाहतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे दुकानं पाहतात, त्यांची ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायची आहे. त्यानंतर मग पुढचा जो भाग आहे, इन अ विलेज ऑर टाउन ऑर सिटी इज अ क्वाईट अ कॉमन साईट टू सी an astrologer sitting by the roadside with his professional equipment. आपण पाहतो खेड्यामध्ये, शहरामध्ये, एखाद्या बाजारात, विशेषतः खेड्यात किंवा टाउन म्हणू आपण लहान शहर, त्या ठिकाणी बाजारात, त्या ठिकाणी कोपऱ्याला एखादा व्यक्ती, कोणता व्यक्ती, तो ॲस्ट्रॉलॉजर, त्याला म्हणतात आपण भविष्य सांगणारा व्यक्ती, तो बसलेला असतो त्याच्या इक्विपमेंट घेऊन. आता इक्विपमेंट म्हणजे काय, ते साधनं, भविष्य सांगण्यासाठी लागणारे साधनं त्याला म्हणतात इक्विपमेंट. तर ते इक्विपमेंटबद्दलची माहिती त्यांनी पॅरॅट, कार्स, इटीसी, बाकीचे जे इक्विपमेंट असतील ते तुम्हाला लिहायचे अशा प्रकारे. आणि त्यानंतर खालचे जे पॉईंट्स आहेत, त्या ठिकाणी देर आर सर्टन अनरिजनेबल बिलीफ्स अमंग पीपल लिव्हिंग इन अवर सोसायटी. आणि आपल्या भागात आपण राहतो त्या ठिकाणी काही श्रद्धा आहेत, काही अंधश्रद्धा आहेत, त्याच्याबद्दलही लोकांच्या मनात काहीतरी शंका असतात. तर त्या ठिकाणी असे काही अंधश्रद्धा असतील, सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक विथ सुपरस्टिशन्स, लिस्ट सच इव्हेंट्स, डिस्कस द सुपरस्टिशन लिंक विथ देम अँड द मीन्स ऑफ देअर इडेक्शन, मीन्स ऑफ देअर वे. या ठिकाणी एक म्हण दिली आहे, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. अशा भरपूर प्रकारच्या म्हणी आहेत की ज्या म्हणी आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरतो, मराठीत इंग्लिशमध्ये त्यांची नोंद या ठिकाणी करायची आहे. अशा प्रकारचे हे एक आईस ब्रेकर्स म्हणून भाग आहे जो तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर आपण मग आपला जो पहिला टेक्स्ट आहे अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे, याच्याबद्दल आपण अभ्यास घेऊ. ओके मित्रांनो, सी यू.